बातमी नाशिकमधून. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तयारीचा आढावा घेण्यासाठी नाशिकमध्ये दाखल झालेत. यावेळी त्यांच्यासमोर काही अंगणवाडी सेविकांनी आपल्या मागण्यांसाठी गोंधळ घातला. या अंगणवाडी सेविकांना बोलावून घेत मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. दरम्यान गोंधळ घालणाऱ्या दोन्ही अंगणवाडी सेविकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे देखील आहेत. यावेळी दोन अंगणवाडी सेविकांनी आपल्या मागण्या मांडल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिकमध्ये आले होते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी आले होते. त्यावेळी दोन अंगणवाडी सेविकांनी आपल्या मागण्या मांडल्या. राज्यभरात अनेक ठिकाणी अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरू आहे. मुंबईतील आंदोलन मागे घेण्यात आलं असलं तरी राज्याच्या इतर भागात मात्र अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरूच आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात दोन अंगणवाडी सेविका त्यांना सामोरं गेल्या आणि आमच्या मागण्या मान्य करा असा मागणी करत त्यांनी तिथं गोंधळ घातला. त्यावेळी या दोन्ही अंगणवाडी सेविकांना नंतर पोलिसांनी ताब्यात घेतलं. तेव्हा मुख्यमंत्र्यांसोबत नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे देखील आहेत. केवळ नाशिकच नाही तर राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये देखील अंगणवाडी सेविकांचं धरणं आंदोलन सुरू आहे. आपल्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार अशी त्यांची भूमिका आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात देखील दोन अंगणवाडी सेविकांनी आपल्या मागण्या त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पण नंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात महिला पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. मुख्यमंत्र्यांसोबत यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे देखील होते.